सगळेजण आशा करते की तुम्ही सगळे मजेतच असाल। आज माझे YouTube चॅनल सुरू बरोबर महिना पूर्ण झाला आहे आणि या क्षणाला 100 वर सब्सक्राइबर्स पण मिळाले आहेत आणि हे केवळ तुमच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शक्य झाले आहे। असाच मला प्रतिसाद देत रहा। या निमित्ताने आज मी छोटंसं सेलिब्रेशन माझ्या फॅमिलीसोबत करण्याचे ठरवले आहे, माझी मुलगी आणि माझे मिस्टर यांच्यासोबत। आज मी तुम्हाला एक हेल्दी आणि स्वीट डिश दाखवणार आहे, ती म्हणजे दुधीचं कस्टर्ड। दुधीचे अनेक फायदे आहेत। दुधीमध्ये 92% वॉटर आहे, तसेच व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे। दुधी हा पोटाला खूप थंडावा देणारा आहे, शरीरातील संपूर्ण उष्णता बाहेर पडते, बीपीसुद्धा कंट्रोलमध्ये राहतो, तसेच हार्टसुद्धा आपलं हेल्दी राहतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे त्याचे लेवल कमी होते। चला आपण आपले दुधीचे कस्टर्ड बनवूया। दुधीच्या कस्टर्डसाठी लागणारे साहित्य, येथे मी फुल फॅट मिल्क म्हशीचं दूध घेतलेलं आहे 1 लिटर, 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 2 टेबलस्पून मिल्क पावडर, 6 टेबलस्पून साखर आणि दुधी घेतलं आहे। तसेच दुधी परतवण्यासाठी मी इथे थोडस चांगलं तुपाचा वापर करणार आहे। हे 1 लिटर दूध आहे। आता यातलं मी 1/2 कप दूध एका बाउल मध्ये ट्रान्सफर करून घेते। याच्यात मी टाकत आहे बघ, जर 1/2 लिटर दूध असेल तर आपण फक्त 1/4 कपच दूध हे कस्टर्ड मिक्स करण्यासाठी घ्यावं लागतं। आता एकीकडे मी दूध गरम करत ठेवत आहे, हे उरलेलं दूध। आता या 1/2 कप दुधामध्ये मी कस्टर्ड पावडर मिक्स करून घेते। याचे गोळे नाही बांधले गेले पाहिजे। आता ही पेस्ट छान स्मूथ झाली आहे, याच्यात बिलकुलही लंप्स नाहीये। दुधाला आता छानशी उकळी येते आहे। आता मी इथे साखर मिक्स करून घेते दुधामध्ये। आपण आता साखर विरघळेपर्यंत दुधाला स्टर करून घेऊया। साखर छान विरघळली आहे, आता मी गॅस बंद करते। आता मी बाजूला पिकला आहे। आता दुधामध्ये मी हे कस्टर्ड ऍड करत आहे। आता हे दुधाच्या पातेल्या परत आपण गॅसवर ठेवूया। आता हे आपण 2 ते 3 मिनिट कंटिन्युअसली स्टर करत राहूया। याला स्टर करणं खूप जरुरी आहे, कारण ते खाली गुडाला चिकटू नये म्हणून। अशा हे आपलं मिश्रण आता छान रेडी झालं आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये मी ते काढून घेते। प्रोसेस मी करून घेते दुधी भोपळ्याची। प्रथम आपण दुधीचं साल काढून घेऊया। मी आधी हे 2 तुकडे करून घेतले आहे दुधीचे। आता आपण या दुधीचा केस बनवून घेऊया। दुधी किसून झालेलं आहे, आता त्यातलं थोडं पाणी काढून घ्यायचं आहे। पण त्याआधी मी कढईत थोडस तूप टाकते आहे। साजूक तूपच घालायचं, थोडसच घालायचं वाफी भरण्यापुरता।
प्रमाणे आपण दुधीतलं पाणी काढून टाकलं आहे आणि मी हे तुपावर आता परतवून घेणार आहे. आपण परतवून घेऊया. 2 ते 3 मिनिट परतून झालं आहे. आता मी झाकण ठेवून वाफ करून घेते. आपण बघूया दुधी आता वाफी भरलं आहे आपला. छान वाफी भरला आहे. आता त्यात मी थोडी साखर घालते. फ्रूट्सचं कस्टर्ड असताना फ्रूट्सला ऑलरेडी गोड चव असते, पण दुधी हा साधाच असतो, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडी 2-4 चमचे साखर ॲड करून घेते. आणि मगाशी बनवलेलं कस्टर्ड आता छानसं थंड होऊ दे आणि नंतर त्या कस्टर्डमध्ये मी हे मिश्रण घालून घेणार आहे. आता हे दोन्ही आपले हे जे आहे कस्टर्ड आणि हे दुधीचा केस हा छानपैकी थंड झाला आहे. आता मी हा दुधीचा केस कस्टर्डमध्ये मिक्स करून घेते. कस्टर्ड आपलं रेडी आहे. आता मी ते फ्रीज मध्ये ठेवते. छान थंड होऊ देणार. आता हे छान से थंडगार दुधीचं कस्टर्ड तयार आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या फॅमिली सोबत छोटस सेलिब्रेशन करणार आहे. आता मी ओळख करून देते. मी माझे मिस्टर यांनीच मला यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी खूप मोठा सपोर्ट केला आहे, त्यामुळेच मला ही गोष्ट शक्य झाली आहे. ही माझी मुलगी अदिती, हिने सर्व माझे व्हिडिओज शूट केले आहेत, तसेच एडिटिंगचं काम सुद्धा तिनेच केलं आहे. आता मी तिला कस्टर्ड सर्व करते. तिने मला खूप एनकरेज केलं. सर्व याच्यानी भाग घेते, ती डिलिव्हरीने भाग घेते. माझ्या मम्मीने खूपच मेहनत केलेली आहे यूट्यूबचं चॅनल मागे आणि मी सुद्धा तिला रेसिपीजमध्ये भरपूर हेल्प करते आणि मला खूप यम्मी डिशेस खायला मिळतात आणि मी तिला ऑल द बेस्ट करते बाकीच्या व्हिडिओजसाठी पण. आणि तुझा भरपूर प्रोग्रेस हो यूट्यूबमध्ये आणि भरपूर सबस्क्रायबर्स तुला मिळो अशीच माझी इच्छा. थँक्यू. यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी माझ्या एका गोड मुलीसोबतच माझी भाची मीनल दिसाने आणि माझा भाचा सागर मैन ह्या दोघांनी मला खूप एनकरेज केलं, त्यामुळे आज मी ही गोष्ट करू शकले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या मम्मीच्या चॅनलला संगीताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करा आणि तिच्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि कमेंट्स करून भरघोस प्रतिसाद द्या. थँक्यू.